मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने व गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याच्या अपूर्ण बांधकामाने शेतशिवारात पाणी साचून खरीपात लावलेला धानपीक चढल्याचा आरोप करीत तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी आसोला येथील जवळपास 10 शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सांगा साहेब, आपलं नाव? काय समस्या आहे आपली? आमची अशी समस्या आहे का, जो नहराचा पाणी आहे त्यांची बरोबर काम केल्यामुळे आमच्या मांड्यामध्ये पाणी जातो आणि तो नुकसान होतो. आमची शेती वगैरेचे धानाचे नुकसान होतं, आमचं रोगडं झालेलं आहे आणि आमची 100% नुकसान आहे पार फुटली नहराची. त्याच्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि तो पाईप मोठा टाकावा तिथं, हे मागणी आहे साहेब आमची. प्राप्त निवेदनानुसार निवेदनकर्ता जवळपास 10 शेतकऱ्यांची मालकी शेतजमीन आसोला परिसरात आहे. या परिसरातून गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचे बांधकाम करण्यात आले आहे. डाव्या कालव्याअंतर्गत रस्त्यावरील सदोष पुलातून नहराचे पाणी वाहून जात नसल्याने नहर फुटून शेतात नहरातील पुराचे पाणी जमा झाले आहे. दरम्यान या शेतशिवारात गत काही वर्षांपूर्वी गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याअंतर्गत नहराचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामांतर्गत आसोला ते मांदेड मार्गावर पुलाचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. मात्र नहर बांधकामांतर्गत रस्त्यावरील पुलाच्या बांधकामात नहरातील पाणी वाहक पाईप अत्यंत लहान आकाराचे वापरण्यात आल्याने नहरातील पाणी वाहून जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नहराचे पाणी वाहून जात नसल्याने शेतशिवारात लागवड केलेले धानपीक पाण्याखाली येऊन सडू लागल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मागील वर्षी आसोला येथील प्रदीप ठाकरे नामक शेतकऱ्याने मालकी शेतपिके वाचवण्यासाठी रस्ता फोडून शेतातील पाणी काढला होता. शेतात जमा होणाऱ्या पाण्यामुळे होणारी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मोठा पाईप व त्यासाठी लागणारे साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे, मागील वर्षाची व या वर्षीची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.